नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रातले पारंपरिक आषाढ स्पेशल रेसिपी. याला कापण्या म्हणतात. या आषाढ महिन्यात तळल्या जातात. कापण्या करण्यासाठी सर्वात प्रथम आपण इथे एक वाटी गूळ घेतलाय. त्यात पाऊण वाटी पाणी घालूया. हे व्यवस्थित सगळं विरघळून घेऊया. हा गूळ किसून घेतला तरी चालेल, म्हणजे लगेचच विरघळतो पाण्यात, नाहीतर मग थोडंसं उकळायचं पाणी आणि त्यामध्ये घालायचा, म्हणजे लगेचच विरघळतो. आपल्याला पाक नाही करायचा आहे, फक्त गूळ विरघळवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये. हा बघा, गूळ आपला विरघळून झालेला आहे. हे पाणी थंडच असायला पाहिजे. जर तुम्ही पाणी उकळवून गूळ विरघळून घेतला तर ते पाणी थंड झाल्याशिवाय पीठ मळायचं नाही आहे. आता आपला गूळ विरघळून झालेला आहे. इथे आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यात अर्धी वाटी बेसन घालायचं, किंचित मीठ घालायचं, पाव चमचा वेलची पावडर घालूया आणि पाव चमचा जायफळ पावडर घालायची. गुळाचा पदार्थ आहे म्हणून जायफळ पावडर घातलीय. आता यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे. इथे मी दोन चमचे तूप घेतलंय, ते यामध्ये घालूया. आता हे आधी थोडं चमच्याने मिक्स करून घेऊया, कारण गरम आहे. हाताने सगळ्या पिठाला आपण हे तूप चोळून घ्यायचंय. हे बघा, आता सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप लागलेलं आहे. हे असा गोळा होतो, याचा अर्थ आपलं तूप अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये आपण हा जो गूळ विरघळवला आहे तो घ्यायचा आहे, पण ते घेताना गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये कचरा असू शकतो. आणि आता हे आपण पीठ मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित घट्ट मळायचं आहे पीठ. आता हे बघा, हे पीठ थोडं पातळ दिसतंय, म्हणून ह्यात आणि थोडंसं गव्हाचं पीठ घालायचंय. थोडं थोडं घालायचंय, जास्त नाही घालायचं. हे बघा, हे एवढं घट्ट पीठ भिजवायचंय. यासाठी मला इथे आणखी अर्धा वाटी गव्हाचं पीठ लागलंय. तुम्ही अंदाज घेऊन घालायचंय, जेवढं हवं तेवढंच पीठ. हे एवढं घट्ट व्हायला हवंय. आता वरून आपण थोडस तूप लावूया. आषाढ महिन्यात या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कापण्या केल्या जातात. अतिशय सुंदर, खुसखुशीत लागतात, सगळ्यांनाच खूपच आवडतात आणि पौष्टिकही आहेत. वेगवेगळ्या पीठांच्या तुम्ही करू शकता, असं काही नाही की गव्हाचंच पीठ घालायला पाहिजे. ही पारंपरिक रेसिपी आहे. आषाढ महिन्यात मुद्दामच तळल्या जातात या कापण्या. आता हे बघा, आपलं पीठ तयार आहे. हे असंच अर्धा तास पण झाकून ठेवायचं आहे आणि मग कापण्या करायला घ्यायच्या आहेत. हे बघा, पीठ भिजवून अर्धा तास झालेला आहे. आता आपण कापण्या करायला घेऊया. एक गोळा घ्यायचा. याला पीठ वगैरे लावायची काही गरज नाहीये. आता हे एवढं लाटून झाल्यावर आपल्याला यावर खसखस लावायची, म्हणजे ती व्यवस्थित त्यामध्ये बसणार, म्हणजे नाहीतर ती तेलात उतरते. आता हे असं लाटूया. याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने सुद्धा खसखस लावून घ्यायची. हे असं लावून लाटल्यामुळे ती खसखस तेलात उतरत नाही, फार जाड नाही आणि अगदी पातळ सुद्धा करायच्या नाही आहेत. हे बघा, हे एवढ्या जाड करायचे, हे एवढं जाड ठेवायचे. आता सुरी किंवा कातणीच्या साह्याने कापून घ्यायचे. याचा आकार शंकरपाळ्यासारखा असतो, त्यामुळे
पण तसाच शेप कापायचा आहे. हा असा शेप यायला पाहिजे. आता ह्या एका डिशमध्ये काढून घेऊया आणि सगळ्या झाल्यानंतरच आपण फ्राय करायला घ्यायचे. हे बघा आपल्या कापण्या तयार आहेत. आता आपण तळायला घ्यायचे. हे बघा इथे मी तेल तापत ठेवलंय. अगदी कडकडीत तापवायचं नाहीये. तेल लो टू मिडियमच ठेवायची आहे फ्लेम, नाहीतर मग त्या गुळाच्या असल्यामुळे लगेचच करपतात आणि आतून कच्च्या राहतात. एक एक सोडूया. जेवढ्या व्यवस्थित राहतील तेवढ्याच घालायचे आणि लगेचच चमचा लावायचा नाही. हे बघा आता उलट पलट करून या व्यवस्थित छान खरपूस तळून घ्यायचे. गॅस बारीकच ठेवायचा आहे, मोठा अजिबात करायचा नाही आहे. छान याला रंग आलेला आहे. आता काढून घेऊया. आपला गूळ थोडासा डार्क असल्यामुळे याचा रंग असा होतो. आता ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच बाकीच्या सगळ्या कापण्या तळून घ्यायच्या. हे बघू शकताय तुम्ही किती सुंदर याला जाळी पडलेली आहे. हे बघा आपल्या कापण्या तयार आहेत. अतिशय खुसखुशीत आणि अगदी छान, अगदी हे बघा फुलतात पण छान आणि अगदी खुसखुशीत लागतात. पौष्टिकही आहेत, मुलांना नक्की आवडतील. तुम्ही नक्की करून बघा आणि अगदी बिस्किटासारख्याच लागतात चवीला. हे बघा अगदी खुसखुशीत झालेले आहेत ह्या. तुम्ही नक्की करून बघा आणि कशा झाल्या आहेत हे मला सांगा. आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.